त्यांना डिस्चार्ज मिळतो का आज ते पाहावं लागेल धन्यवाद गणेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल अनेक राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत आणि या संदर्भामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधलेला आहे अक्षय भाटकर यांनी जेव्हा एखादी मराठी माणसासंदर्भात भूमिका घेतो आणि ते योग्य आहे की राष्ट्र म्हणून आपण एकत्र असायला पाहिजे मुंबई हे महत्वाचं शहर आहे देशातलं औद्योगिक शहर आहे पहिल्या क्रमांकाचं आणि मुंबईला आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो म्हणजे देशाच्या तिजुरीमध्ये दे, जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के जो, चारी, चारी दो जो महसूल आहे हा मुंबईतून जातो एकटी मुंबई जवळजवळ दोन लाख किंवा पावणे तीन लाख कोटीच्या आसपास महसूल हा देशाला देतो म्हणजे दे मुंबई किती मोठं आहे महत्त्व तुम्ही किती मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई मुंबईचं राहणार आता काल ममता बॅनर्जी जे आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या आल्या त्याने कडल्या उद्योगपतींच्या भेटीगाठी घेतल्या त्यांना सांगितलं की मुंबईप्रमाणेच मुंबईप्रमाणेच थोडं पश्चिम बंगाललाही विकासाच्या दृष्टीनं तुमचं योगदान असू द्या त्या चुकलं काहीच नाही देशाचा विकास आहे एखाद्या देशातल्या शहराचा किंवा राज्याचा विकास हा मी देशाचा विकास मानतो मग तसा विकास बिहारचा व्हावा तसा विकास उत्तर प्रदेशचा व्हावा अन्य राज्यांचाही भाव पण ममता बॅनर्जी इथे आल्या त्या आम्हाला भेटल्या उद्योगपतींना भेटल्यावर भारतीय जनता पक्षानं जे तांडव सुरू केलेलं आहे की ममता मुंबई लुटायला आल्या ममता बॅनर्जी मुंबईतून उद्योग पळवायला आले कोणी पळवले उद्योग हिंमत आहे हिंमत आहे कोणाची नाही मुंबईतच राहणार सगळे उद्योग पण या व्यतिरिक्त जर गुंतवणूक कुठे हवी असेल तर ते, ते पश्चिम बंगालला करा मग ही पद्धत आहे मग आम्ही तुम्हाला एवढं मुंबईविषयी प्रेम आहे मग एरवी तुमचं प्रेम कुठे जातं काही एक चार एक वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी आनंदीबेन पटेल आल्या होत्या इकडे गुजरातच्या मुख्यमंत्री इथे आल्याबरोबर त्यांनी मुंबईची बदनामी सुरू केली मुंबईत येऊन काय मुंबईचे रस्ते काय मुंबईचे खड्डे उद्योगपती उद्योगपतीनोच गुजरातला चला मुंबईत काय ठेवलं आहे म्हटले की भाषा तेव्हा ह्याना मिरच्या का झोमल्या नाहीत तेव्हा ह्याना मिरच्या का झोमल्या नाहीत तेवळ्यांच्या तो तोंडाचा असा मोरंबा का झाला होता गोडगोड आज काल ममताजी गेले असतील आज गुजरातचे मुख्यमंत्री श्री पटेल त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईमध्ये दे डेरा टाकून बसलेले आहेत उद्योगपतींना व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत कुठे कशा आला व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईतून थांबलेत अर्ध मंत्रिमंडळ रोड शो वगैरे आहेत त्यांच्याच आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदारांना हा काय प्रकार आहे तुम्ही ममताविषयी बोलताय मग त्यांच्याविषयी बोला ना आमची मुंबई आहे आमच्या मुंबईत कशाला येता ममताविषयी बोलताय मग इथे बोलाय ढोंग आहे तुमचं काही साधारण वर्षापूर्वी आम्ही एक प्रश्न उपस्थित केला मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र इंटरनॅशनल फायनान्स सेंटर हे गुजरातला नेलं एवढं महत्त्वाचं केंद्र आहे गुजरातला नेलं आम्ही बोंबल्लो पण प्रधानमंत्री मोदींच्या किंवा अमित शहाच्या मदतीनं गुजरातला ते तेव्हा इकडले भाजपचे लोक का मुंबईतून काहीतरी लुटून ने नेत आहेत ओरबडून नेत आहेत तेव्हा त्यांना जाग का नाही आली अनेक उद्योग मुंबईतले गुजरातला न्यायचा प्रयत्न झाला बंदरा असतील इतर उद्योग असतील सार्वजनिक उपक्रम असतील संपूर्ण एअर इंडियाचं मुख्यालय मुंबईमध्ये होतं बंद करून नेलं ना कुठेतरी तेव्हा त्यांना का नाही जाग येत तेव्हा हे जे ढोंग आहे ना या ढोंगावरती आता प्रहार करण्याची वेळ आली आहे लाथा घालण्याची वेळ आलेली आहे ममता बॅनर्जी असतील गुजरातचे मुख्यमंत्री असतील त्यांना मुंबईत याचा अधिकार आहे ते उद्योगपतींशी चर्चा करू शकतात बोलू शकतात आम्ही कुठे म्हणतो की आम्ही मुंबई लुटायला आले म्हणून योगी आदि आदित्यनाथ आले काय आणि त्यांनी काय सांगितलं इकडला सिने उद्योगाला इथे काय आहे चला आम्ही तुमच्यासाठी नवीन फिल्म सिटी उभी करतो गुजरात म्हणजे इकडला जो मुख्य उद्योग आहे मु मुंबईतला सिने उद्योग हे त्यालाच आव्हान द्यायला आले तेव्हा का नाही आमचे लोक बोलले जे भारतीय जनता पक्षाचे हां तेव्हा ममता बॅनर्जी आल्यामुळे तुम्हाला पोटशूळ का उठलं आहे आम्हाला माहिती आहे तुम्हाला जो मुरडा आलेला आहे ना तुम्हाला जे जुलाब सुरू झालेले आहेत ना ते का याची कारणं अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहेत तेव्हा उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका सर काल ममता बॅनर्जी यांनी असं व्यक्तव्य केलं होतं की सध्या युपीए अस्तित्वात अस्तित्वातच नाही आहे युपीए आणि राहुल गांधींवर देखील त्यांनी टीका केली होती की परदेशात राहून देश चालवता येत नाही त्यांचं म्हणणं पाहावं लागेल जसं युपीए अस्तित्वात नाही असं म्हणतात तसं एन डी सुद्धा अस्तित्वात नाही कुठे एन डी ए आहे का एन डी एतून शिवसेना बाहेर पडली अकाली दल बाहेर पडला इतर पक्ष बाहेर पडत आहेत कुठे एन डी एकेकाळी एन डी एमध्ये आम्ही होतो यू पी ए मजबूत करण्याची आवश्यकता आहे हे सत्य आहे राहुल गांधी परदेशात आहे की नाही माहीत ते पण फक्त कोरोनामुळे प्रधानमंत्री परदेशात सध्या दिसत नाही हो तेवढंच ते सुद्धा असतात परदेशात याच्यावरती टीकाटिपणी करू नये कोणी फार आ, सर आ। ममता बॅनर्जी यांचा एकूणच जो दौरा आहे त्याच्यातून महाराष्ट्राला काय मिळालं असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये देशाला काय मिळेल बघा असं आहे की महाराष्ट्राला काय मिळालं असेल किंवा नाही याच्यावरती चर्चा करणं गरजे ते महाराष्ट्रात आल्या एका प्रेमानं आल्या त्यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांच्या भेटीघाटी घेतल्या त्यांचं महाराष्ट्र एक नातं आहे टागो त्यांनी आम्हाला सगळ्यांना मी आणि आदित्य ठाकरेजी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला ज्या एक तस्बीर दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जी कविता लिहिलेली आहे त्या कवितेचा फ्रेम करून आम्हाला वाटलं इथे मला त्या म्हणाला की महाराष्ट्र मंडळ जे आहे कलकत्त्यामध्ये त्याचा ते, ते नव्यानं उभारणी करणार आहेत आणि ममता बॅन बॅनर्जी असले किंवा अन्य राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यांनी जरूर यावं इथे तर संजय राऊत सध्या बोलत होते तिकडे जाऊया